विधान परिषद विरोधी पक्ष नेते आज हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन तुम्ही शेतकऱ्याशी संवाद साधताय, काय परिस्थिती दिसते शेतामध्ये? एक तर पाऊस नसल्यामुळे शेतकरी चिंतातूर आहे, एक. दुसरी गोष्ट, थोडा बहुत पाऊस काही ठिकाणी झालेला आहे, पण तो शेतकऱ्यांचा मी बियाणं जाऊन बघितलं स्वतः सगळ्या ठिकाणी पेरताना, तर बोगस बियाणं हे शेतकरी सांगतात. आणि आणखी हाईट म्हणजे सरकारने काही कृषी विभागाच्या मार्फत काही शेतकऱ्यांना बियाण्याची मदत केलेली आहे, याच्यात सुद्धा निकृष्ट प्रतीचं बियाणं दिलेलं आहे. बोगस बियाणं पॅकेट जे आहे त्याच्यावर कोणता लॉट नाही, MRP नाही, काहीच नाही, पावत्या दिल्या जात नाही शेतकऱ्यांना, हे शेतकरी स्वतः सांगतात. पण दुर्दैवानं शेतकरी त्याची पेरणी करतात. आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री हे राज्याचे कृषी मंत्री आहेत. आणि माझं तर स्पष्ट म्हणणं आहे की कृषी विभागाच्या पाठिंब्याशिवाय अशा पद्धतीनं एवढं बोगस प्रकार होऊ शकत नाही. काही एक अर्थ इकडे तिकडे होऊ शकतं असं आम्ही मानतो, परंतु सरसकट ज्या पद्धतीनं चालू आहे मला वाटतं हे शेतकऱ्याला येणार का दुःखदायक आणि वेदनादायक ठरणार आहे. बरं, एक मिनिट थांबून बोलू आपण. वरचढ आहे, मला हे सांगा, तुम्ही इथून काही सॅम्पल घेऊन चाललात, ते सॅम्पल पुढे मंत्रालयात तुम्ही दाखवणार आहात का, काय केलं जाणार आहे? बिलकुल, मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याला दाखवेल, नाही ऐकलं त्यांनी तर विधिमंडळात अधिवेशनात त्या दाखवेल मी. आता तुम्ही काही तहसीलच्या अधिकाऱ्यांची त्याचबरोबर कृषी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली होती, त्यांना नुकसान भरपाईची मदत होती मिळालेली नाहीये, त्याचा काय आढावा घेतलाय प्रशासनाने, काय माहिती दिली तुम्हाला? आता नाही, मी हिंगोलीला कलेक्टरांशी बोलणार या सगळ्या विषयात, परंतु इथल्या तहसीलच्या अधिकाऱ्यांना कोणत्या गावात कोणाला किती अनुदान मिळालं, याचं अतिवृष्टीचं किती मिळालं, विम्याचं किती मिळालं, सततच्या पावसाचं काय आहे, कोणतंही माहिती नाही आहे. अतिशय मला असं वाटतं प्रशासनातले अधिकारी शेतकऱ्यांच्या कोणत्या हिताकडे त्यांचं लक्ष नाही. एक शेवटचा प्रश्न घेतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समान नागरिक कायद्याबाबत वाच्यता केलेली आहे, बोललेलं आहे, तुमची भूमिका काय असणार आहे समान नागरिक कायद्याबाबत? वाटतं शिवसेनेने याच्याविषयी सुस्पष्ट भूमिका वारंवार मांडलेली आहे. समान नागरिक कायदा शिवसेनेचा, अशा समान नागरिक कायद्याला कोणताही विरोध कधीच नाही आहे. समर्थन आहे तुमचं? बिलकुल आहे. हे होते अमलाज दानवे आणि शेतकऱ्यांच्या बांधावरती आता नुकसान, जे शेतकऱ्यांची जी शेताची परिस्थिती त्याची पाहणी करतायत. माधव दिपे, ABP माझा, गोरेगाव, हिंगोली. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.